जिल्हा पोलीस दलाला अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये लीड मिळवून देणाऱ्या 21 महिन्याच्या प्रिन्स या श्वानाचा गॅस्ट्रो आजारामुळे पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झालाय. प्रिन्स या श्वानाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रिन्सच्या मृत्यूमुळे पोलीस दलामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. त्याच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक अधिकारी कर्मचारी भावूक झाल्याचं बघायला मिळालं. प्रिन्स या श्वानाचा मृत्यू झाल्यानंतर वीर नावाचा श्वान आता पोलीस दलात दाखल झालाय. 2 वर्षांपूर्वीच पोलीस दलामध्ये प्रिन्स हा श्वान दाखल झाला होता. अतिशय शांत, प्रेमळ, तितकाच काम करण्यात तरबेज असलेल्या प्रिन्सने अनेक महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस प्रशासनाला लीड मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. नुकतंच पुणे येथे झालेल्या प्रशिक्षणात प्रिन्सने चांगले मार्क्स देखील प्राप्त केले होते. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर त्याच्याकडून सराव देखील करून घेतला जात होता. मात्र अचानक किडनीच्या त्रासाने त्रस्त झालेल्या प्रिन्सला 2 दिवसांपूर्वी शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी पहाटेच्या सुमारास प्रिन्सचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. शवविच्छेदनानंतर गॅस्ट्रो या आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. धुळे जिल्हा पोलीस दलातील प्रिन्स हा श्वान आज मयत झालेला आहे. त्याबद्दल आम्ही ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. प्रिन्स हा मागच्या वर्षी 2021ला आपल्या दलात दाखल झाला होता. तो चांगला ओबिडियंट डॉग होता. त्याने डिटेशनसाठी खूप चांगलं काम केलं आहे. आपल्या युनिटला एकूण 5ची स्ट्रेंथ आहे. 5 जणांपैकी आपल्याकडं 3 आपल्याकडं डॉबरमॅन आहेत. त्यापैकी हा आज मयत झालेला प्रिन्स डॉबरमॅन होता. आणि 2 आपल्याकडे लॅब आहेत. आणि ह्या दुःखाची बाब आणि सुखाची बाब अशी की काल आमच्याकडे नवीन एक लॅब वीर नावाचा आमच्याकडे रात्री 8 वाजता दाखल झाला. सकाळी 5 वाजता प्रिन्सने प्राण सोडले. त्याला अलीकडे त्याला किडनीचा त्रास झाला होता. त्यानंतर पुढे गॅस्ट्रो त्रास झाला आणि त्यामध्ये तो देखभालीकडे असताना वैद्यकीय देखभाली असताना तो मयत झालेला आहे. आज ते PM झाला याची आपण श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्याकडे 3 डिटेक्शनचे डॉग आहेत. एक आहे तो एक्सप्लोजिव्ह डिटेक्शनचा आहे. दुसरा आहे तो अंमली पदार्थ डिटेक्शनचा आहे. हा प्रिन्स होता तो गुन्हे डिटेक्शनचा होता. त्याने गुन्हे डिटेक्शनसाठी खूप चांगला लीड दिला. कुठल्या गटाचा नेल्यानंतर आपण त्याला वाज दिला किंवा आरोपीचे वापरले हत्यारं, त्याचे कपडे, शूज, रुमाल, हातरुमाल दिला असं तो वाज माग करत असे. आणि आमच्या ट्रेनरने त्याला चांगलं ट्रेन केलं होतं आणि तो त्याला साथ देखील देत होता. आमच्यातला पोलीस दलात एक मोठा अधिकारी आज ठिकाणी मयत झालेला आहे असं आम्ही समजतो. आणि आम्ही त्या उत्तर आम्ही सदर देत आहोत. आणि आमच्या हँडलरला यातून खूप दुःख झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला नीट बोलू शकले नाहीत कारण ते जवळजवळ तो लहान असेल. ते पिल्लू असल्यापासून 2 महिन्यापासून त्यावर होते. आणि हा 2 वर्षाचा कालावधी त्यांनी कुठल्या सहक त्यामध्ये वेळ घातल्यामुळं ते भावने झालेले आहेत. आम्ही पुन्हा या प्रिन्स ईश्वराला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. तो आमच्या दलाचा एक अधिकारी आम्हाला गमवला त्याला आपलं खूप सारं दुःख आहे. त्याच दिवशी श्वान पथक श्वान प्रिन्स हा मला 2.5 महिन्याचा असताना मी पुण्याहून आणला होता. व त्याचं लहानपणापासून स्वभाव शांत आणि प्रेमळ आणि काम करण्याची त्याची कॅपॅसिटी इतकी जबरदस्त होती की एनर्जी भरपूर होती त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर त्याला इथं आम्ही 6 महिन्यापर्यंत आपल्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करत होतो. 6 महिन्यानंतर आम्ही त्याला पुण्याला घेऊन गेलो ट्रेनिंगसाठी. तिथं ट्रेनिंगमध्येही भरपूर व्यवस्थित काम करायचा. तो हुशार होता. स्मेलिंगचं म्हटलं म्हणजे एकदम त्याला जो वास भेटला इतका स्पीडली निघायचा, इतकी एनर्जी होती त्याच्यामध्ये की फार स्पीडली निघायचा. आणि जर अचानक जर वास बंद कमी झाला नाही भेटला तर असं थांबून तिथंच हे करायचं. त्यानंतर आम्ही आता 21 फेब्रुवारी ट्रेनिंग करून पूर्ण प्रशिक्षण पूर्ण करून आलो. त्याच्यामध्ये त्याला 318 मार्क मिळाले 400 पैकी. मी श्वान पथक धुळे येतो. श्वानला आम्ही लहानपणापासून पिल्ल असतानाच आम्ही त्याला वागवलं, मोठं केलं. 3 महिने बेसिक इथंच, 3 महिने होईपर्यंत त्याला इथंच ठेवतात. 3 महिन्यानंतर त्याचा 9 महिन्याचा कोर्स सुरू होतो.
त्याच्यानंतर पी टी एसला जागा नसल्यामुळे 3 महिने आम्ही इथं ऑनलाईन केलं. त्याच्यानंतर उरलेले 6.5 महिने आम्ही पुणे येथे शिवाजीनगरला ट्रेनिंग आम्ही केलो. ट्रेनिंग पूर्ण व्यवस्थित त्याने चांगल्या मार्गाने पास केली. त्याच्यानंतर आम्ही 21 फेब्रुवारीला परत आलो इकडं. परत आल्यानंतर मग जी ड्युटी होती त्याला त्याचं कर्तव्य होतं सकाळी सराव वगैरे घेणं. त्याच्यानंतर मग काही गुन्हा वगैरे झाला तिथं कॉलसाठी घेऊन जाणं वगैरे त्याचा तपास आम्ही त्याला घेऊन जातो. त्याने बरेच 6 महिन्यात जवळपास 10-11 कॉल केले. चांगलं मार्गदर्शन केले त्याने. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात 3 राऊंड फायर करत प्रिन्सला श्रद्धांजली अर्पण करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, श्वान पथकाचे कैलास परदेसी, चंद्रशेखर माळी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे पोलीस दलातील लाडक्या प्रिन्स या श्वानाला माझा महाराष्ट्र न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.